Hello friends, how are you? Hope you all are doing good. So students, in last chapter we learn about the pollution. Chala tar mag start karuya. So what is environment? We learn about the environment in last chapter. What is the impacts of environment? Ata apan baghuya ya part madhe ki environment aplyasathi kiwa environment la protect karna aplyasathi kiti important ahe ani ka important ahe. So तुम्हाला माहित आहे की एन्व्हायरमेंट मध्ये आपण किती सगळ्या गोष्टीमुळे म्हणजे जसं वॉटर पोल्युशन त्याच्यानंतर एअर पोल्युशन सॉइल पोल्युशन ह्या सगळ्या गोष्टीमुळे एन्व्हायरमेंटवर किती इम्पॅक्ट पडत आहे हे आपल्या सगळ्याला माहित आहे. आपण लास्ट चॅप्टरमध्ये याच्याबद्दल लास्ट पार्टमध्ये याच्याबद्दल शिकलो. या चॅप्टरमध्ये आपण बघू की ह्युमनचं इंटरप्शन कशा प्रकारे होतं एन्व्हायरमेंटवर. बघा आता आपण वेगवेगळ्या गोष्टी करतो किंवा घरी जर म्हटलं तर आपण गॅस यूज करतो किंवा काय यूज करतो आपण फ्रीज यूज करतो. ह्या सगळ्या गोष्टीमुळे काय होते एन्व्हायरमेंटमध्ये एअर जी असते ती खूप मोठ्या प्रमाणात जी कार्बन मोनॉक्साईडचं प्रमाण जे वाढतं त्याच्यामुळे एअर पोल्युशन होते. सो इथे पण आपलं ह्युमन इंटरप्शन होतं. ह्युमन म्हणजे काय तर आपण वी ठीक आहे. सो वेगवेगळ्या प्रकारे ह्युमन इंटरप्शनच्याने काय होते एन्व्हायरमेंटचं प्रोटेक्शन होत नाही. एन्व्हायरमेंटचं काय होते हार्मफुलनेस वाढल्यामुळे इम्पॅक्ट जो होतो तो बॅड होतो किंवा त्याची जी इंटेन्सिटी आहे चांगली राहण्याची ती कमी होते. त्याच्यामुळे आपल्याला डायरेक्ट इम्पॅक्ट कशावर होतो डिसीजेस होतात ठीक आहे. त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टीमुळे काय होतं जसं आपण वायर्स किंवा जे अँटिनाज लावतो त्याच्यामुळे काय होतं जे पक्षी असतात आता जसं असे अँटिना आपण लावतो ज्याच्यामुळे हे पक्षी जे असतात ह्याच्यावर बसतात. पक्षी जेव्हा ह्याच्यावर बसतात तेव्हा त्यांना शॉक लागून किंवा खूप सगळ्या गोष्टीमुळे त्यांचं म्हणजे त्यांची डेथ होते. मग त्या डेथ झाल्यामुळे काय होतं की बायोडायव्हर्सिटी असते. आता बायोडायव्हर्सिटी म्हणजे विविधता. आता बायोडायव्हर्सिटी जे त्यांची जी असते त्याच्यात काय होते त्याच्यातले काही जे पक्षी असतात ते मरण पावतात. ते पक्षी मरण पावल्यामुळे काय होते त्यांचं एक्सटेन्शन होते. जसं चिमणी आता आधी आपण लहान असताना आपल्याला चिमण्या किती मोठ्या प्रमाणात दिसत होत्या पण आता दिसतात का तर नाही. तर हे कोणत्या कारणामुळे झालं असेल तर ह्युमन इंटरप्शन ऑन किंवा इन एन्व्हायरमेंट मधलं ह्युमनचं इंटरप्शन झालं ठीक आहे. सो हे होतं आपण किंवा हे होतं ह्युमन इंटरप्शन जे एन्व्हायरमेंटमध्ये होत असते. त्याच्यानंतर काय तर आपली नीड काय आहे अवर नीड अँड अवर एन्व्हायरमेंट. तर एन्व्हायरमेंटची आपल्याला नीड काय आहे प्रत्येक गोष्टीमध्ये एन्व्हायरमेंटची आपल्याला नीड आहे. जसं झाडं असली तर आपल्याला काय मिळतं झाडं असली तर आपल्याला छाव मिळतं किंवा सावली मिळते. सो तिथे पण एन्व्हायरमेंट येत आहे किंवा झाड किंवा खाताना आता कुठलीही गोष्ट खाताना झाडं पोळी तुम्ही पोळी खाता पोळी डायरेक्ट तशी येत नाही. चपाती किंवा पोळी कशी येते झाडापासून येते. मग तिथे पण काय होणार आहे एन्व्हायरमेंट जर आपण ते एन्व्हायरमेंटचा बरोबर यूज केला नाही तर ते एन्व्हायरमेंट काय होईल हे बॅलन्सिंग एन्व्हायरमेंट जे आहे ते काय होईल अनबॅलन्स होईल किंवा इनबॅलन्स होईल. सो एन्व्हायरमेंटला बॅलन्स ठेवणं हे खूप गरजेचं आहे. एन्व्हायरमेंट जर बॅलन्स राहिलं तर आपण चांगल्या प्रकारे एन्व्हायरमेंट मध्ये राहू शकतो. सो आजच्या ह्याच्यात आपण काय शिकलो तर ह्युमन इंटरप्शन एक्सटेन्शन ऑफ लिव्हिंग थिंग्स त्याच्यानंतर काय बॅलन्सिंग एन्व्हायरमेंट आणि पार्ट ऑफ नेचर. सो थँक्यू. नेक्स्ट पार्ट मध्ये आपण पुढचा भाग घेऊया.